प्रेमात असा विश्वास असला ना प्रेमाला कुठली सीमा उरत नाही. तू खरंच चोरस ना? मी तर फक्त लोकांची मन चोरतो. साल्या सुधारणार नाही. अरे भावा, सीझनचं प्रत्येक फळ खाल्लंच पाहिजे. तुझं प्रेम म्हणजे ना ब्लूटूथ सारखं आहे बरं का? म्हणजे जवळ असली की कनेक्टेड, लांब गेलं की सर्चिंग फॉर न्यू डिवाइस. हा तुला बघितल्यापासूनच वाटते तुझ्यामध्ये काहीतरी खास. असंच बघत राहणार असाल तर आयुष्यभर तुमच्या कैदेत राहीन. अरे नातवंडासाठी घोडा होण्यात काय मौज आहे हे तुला बाप झाल्यावर कळेल. डॅडी जे म्हणाले ना त्याबद्दल विचार करते. मलाही हवंय बाळ. या सगळ्यामध्ये आत्ता नाही गुंतून पडायचं. अरे कोणाचं बाळ आहे हे? हा मुलगा विश्वास आहे. काय बोलतेस तू? डीएनए टेस्ट कर ना मुलाची. बाहेर तो अनेक मुलींबरोबर ब्लड करतोस फिरतोस, पण प्रकरण इतक्या खालच्या पातळीवरती जाईल याची मला कल्पना नव्हती. ती म्हणते तसं आपण डीएनए टेस्ट करूयात, रिपोर्ट आल्यावर आपल्याला खरं काय ते कळेलच. आपण आमच्यात असं काही घडलंच नाही तर हे कसं शक्य आहे? बाहेर असं असताना तुला कशाला हवं असेल घरात? त्या बाळाशी माझा काहीही संबंध नाहीये. मी नाही राहू शकत या घरी. असं नको बोलू. जाऊ दे ना तिला. मी आहे ना, माझ्याजवळ कधीही येऊ शकतोस तू. मला पूर्ण खात्री आहे की मी माझा निर्दोषपणा सिद्ध करेन. हे बघ, तिला काही पैसे वगैरे हवे असले ना तर आपण देऊ, पण मी माझ्या मुलाची बदनामी सहन करणार नाही. तुला खरंच वाटतंय मी हे सगळं पैशासाठी केलंय? पण आता नाही गप्प बसायचं, मी याचा छडा लावणारच. ती सगळी मजा मस्ती होती ती जीवाशी भेटली. तुझं अजूनही तितकंच प्रेम आहे माझ्यावर. प्रेम आहेच ना, पण तू ते आधी सिद्ध कर.